लाल बावटा ऊस तोडणी कामगार मुखातम आणि वाहतूकदार युनियनच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेत काही मुद्दे स्पष्ट करत आहोत की यंदाच्या हंगामामध्ये कामाचे दिवस घटले, ऊसाचा एकरी उतारा घटला आणि यंत्रांचा अतिरिक्त वापर झाला, यामुळे ऊसतोडणी कामगारांना पुरेसा रोजगार मिळाला नाही आणि यामुळे जी दिलेली उचल आहे ती उचल फेडणं अवघड झालं। ही उचल माफिया पद्धतीनं वसूल करण्याचा प्रयत्न अनेक कारखान्यांचे कंत्राटदार त्या ठिकाणी करत आहेत, त्यासाठी अपहरण, डांबून मारहाण, एक्स्टॉर्शनच्या मेथड्स अवलंबल्या जात आहेत। या दुःखद आणि तीव्र असंतोषाच्या अशा या परिस्थितीमध्ये खरं तर महाराष्ट्र सरकारनं ज्युडिशियल कमिशन नेमून याची चौकशी करायला पाहिजे, परंतु प्रत्यक्षामध्ये उलटाच खेळ या ऊसतोड मजुरांच्या वाट्याला येत आहे। कोल्हापूर या ठिकाणी 150 पेक्षा जास्त केसेस या उचल वसूल करण्यासाठी 406 व 420 कलमाचा वापर करून केले गेलेले आहेत। साखर कारखानदारांच्या दबावाखाली झालेल्या या केसेसचा आम्ही तीव्र धिक्कार करत आहोत। ऊसतोडणी मुकादमांना आत्महत्या करायला भाग लावून पडण्यासारखी परिस्थिती महाराष्ट्र सरकार निर्माण करत आहे, हा आम्ही या सरकारवर आरोप करत आहोत। साखर कारखानदारांच्या हितासाठी महाराष्ट्र सरकार ऊसतोड मजुरांचा बळी या ठिकाणी देत आहे। महाराष्ट्र सरकारने साखर संघाशी चर्चा करून 50 रुपये प्रतिटन हे यंदाच्या विशिष्ट परिस्थितीमध्ये मदत दिली पाहिजे आणि जी अंगावर फिरलेली उचल आहे त्याचा एका इन्स्टिट्यूशनल कर्जामध्ये रुपांतरित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ही आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत। आणि या मागणीसाठी आम्ही 12 जून रोजी मंत्रालयावरती हजारो ऊस तोडणी कामगार धडकल्याशिवाय राहणार नाहीत, ही बाब या ठिकाणी स्पष्ट करत आहोत। माननीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावानं असलेलं ऊस तोडणी महामंडळ जे आहे, खरं तर याला एक कायदेशीर स्टेटस देऊन माथाडी बोर्डाच्या धर्तीवरती हे महामंडळ चालवलं गेलं पाहिजे आणि ते बोर्ड हे कामगारांच्या अधिकारासाठी कामगार विभागाच्या माध्यमातून चालवण्यात आलं पाहिजे। परंतु महाराष्ट्रात सत्तेवर असलेले शिंदे फडणवीस सरकार, हे सत्तेवरती असलेला भाजप, त्यांचा जणू काही गोपीनाथ मुंडे यांच्या नावालाच विरोध असल्यासारख्या पद्धतीनं या मंडळाच्या अंमलबजावणी करण्याकरता कोणतीही पावलं उचलली जात नाही, हा आम्ही या फडणवीस सरकारवरती आरोप करत आहोत।